भाजपा की दूसरी लिस्ट शुक्रवार को सामने आएगी। उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने बताया कि महायुति में सीटों का बंटवारा लगभग लगभग हो गया है, सिर्फ 10 सीटों के लिए चर्चा चल रही है। शुक्रवार को भाजपा की लिस्ट जारी हो जाएगी। बैठक झाली भाजपची पुढची यादी केव्हा येईल? बहुधा भाजपची पुढची यादी ही उद्यापर्यंत आम्ही घोषित करू आणि आजची बैठक देखील आमची खूप सकारात्मक झाली आहे। विशेषतः तिन्ही पक्षांच्या जागा वाटपाच्या संदर्भात आता केवळ 10 जागा बाकी आहेत की ज्यांच्यावर आमचा तोडगा निघालेला नाही, बाकी सर्व जागांवर आमचा तोडगा निघालेला आहे। उद्या किंवा परवामध्ये आम्ही त्या 10 जागांवर किंवा जे काही 10-11 जागा आहेत त्याच्यावर सगळा तोडगा काढू आणि बाकीच्या जागा देखील घोषित होतील। त्यामुळे आता मला असं वाटतं की फारसं काही आमच्याकडे महायुती म्हणून जे काही काम आहे ते फार काही राहिलेलं नाही आहे। आता आम्ही आपापल्या जागा लवकरात लवकर घोषित करू। अर्थातच तुमचा पुढचा प्रश्न असणार आहे की तुमचा फॉर्म्युला काय आहे, तर तो फॉर्म्युला 10 जागा ठरल्यानंतरच सांगू। अर्ज भरताय तुमच्या विरोधातला उमेदवारी काँग्रेस चांगला, त्यांनाही शुभेच्छा। देवेंद्र, शहरावर हास्य दिसतं, तणाव कमी झालेला आहे? अरे एवढं काम झाल्यानंतर थोडा तर तणाव कमी झाला ना। आता 288 पैकी 10 जागा उरल्या, 278 जागा जवळपास आम्ही डिसाईड करू शकलेलो आहोत, तर मला असं वाटतं मोठं काम झालंय आमचं। काँग्रेस 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 जवळपास क्या रहेगा आपका अजेंडा? हमारा अजेंडा पक्का है। पिछले 2.5 साल में हमारी सरकार का काम लोगों ने देखा है। जिस गति के साथ हमने काम किया है वो लोगों के नजरों के सामने है, उसके ऊपर चुनाव लड़ेंगे। काँग्रेस ने 120 जागांपर्यंत लढेल अशी एक 7 दिवसापूर्व स्थिती होती, आज 85 पर्यंत खाली आणलाय त्यांच्या मित्रपक्षांनी। नाही, त्यांचं अजून गणित ठरायचं आहे। 85 म्हणजे 270 होतात असं जे काही गणित त्यांनी मांडलेलं आहे ते समजण्याचा प्रयत्न सुपर कम्प्युटर आणि गणितज्ञ करतायत।